डाळिंबागेत तेलकट आल्यावर फवारणी नियोजन कसं असायला पाहिजे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। तो व्हिडिओ अद्याप कोणी पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तुम्ही तो पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेलकट आल्यानंतर आपलं खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डाळिंब व्यवस्थापन यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांनो, तेलकट आल्यावर बरेच शेतकरी ड्रिपमधून जे खत देत असतात ते पूर्णपणे बंद करतात, हे पूर्ण चुकीचे आहे। एक तुम्ही त्याची फक्त क्वांटिटी कमी केली तर काय अडचण येणार नाही आहे। क्वांटिटी कमी म्हणजे जर तुम्ही प्रति एक एकरसाठी जर अगोदर तुम्ही 5 किलो खत देत असाल तर तुम्ही ते 3 किलो 4 किलो तुम्ही देऊ शकता, पूर्णपणे बंद नाही करायचं। खत व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म अन्नद्रव्य असू द्या किंवा मॅग्नेशियम सल्फेट असू द्या, याची डिफिशियन्सी बऱ्यापैकी प्लॉटमध्ये येत असते। त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्य हे 15 ते 20 दिवसाला तुम्ही द्यायचंच आहे। तर 15 ते 20 दिवसाला देण्यासाठी आपण आपले नियोजन, जे आपल्याकडे प्लॉट नोंदणी झालेले आहेत किंवा त्यांना आपण जे नियोजन देतो त्यांना देखील सांगितलेले आहे की सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मॅग्नेशियम सल्फेटचं, आणि जे आपण व्हिडिओ पाठीमागे यूट्यूबवर आपण बरेचसे टाकलेले आहेत त्यात देखील आपण हेच सांगतो आहे की मॅग्नेशियम सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे प्लॉटमध्ये कमतरते येता कामा नये। त्या आल्यानंतर बरेचसे जे रोग असतात म्हणजे तेलकट असू द्या, असे बरेचसे रोग आहेत ते त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो। तर खत व्यवस्थापन आपण करत असताना सर्वप्रथम आपल्या प्लॉटमध्ये मुळी जी चालते ती मुळी कशी चालते हे पाहणं खूप गरज महत्त्वाचं आहे। जर मुळी व्यवस्थित म्हणजे पांढरी असेल आणि त्याची जर वाढ चालू नसेल, स्टॉप झालेली असेल, तर तुम्ही होमिक ॲसिड तुम्ही प्रति एक एकरसाठी 500 ग्रॅम द्यायचं आहे। आणि निमॅटोड असेल तर तुम्ही निमॅटो मास्क असू द्या किंवा निमटोड असू द्या, तुम्ही मार्केटमध्ये भेटते वेगवेगळे कंटेंट म्हणजे प्रत्येक दुकानदाराकडे ते भेट मिळून जातं, ते तुम्ही सोडायचं आहे। त्यानंतर खालील जे मी तुम्हाला खत सांगत आहे किंवा लिक्विड जे आहे ते तुम्ही प्रति एक एकरसाठी मी सांगतो आहे तुम्हाला, आणि 2 पाणी ॲड करून तुम्ही ते सोडायचे आहेत। त्यात सर्वप्रथम जे तुम्ही आहे ते 0:60:20 सोडायचं आहे ड्रिपमधून, ते प्रति एक एकरसाठी तुम्ही 4 किलो सोडायचं आहे। त्याच्यानंतर 2 पाणी तुम्ही तशीच द्यायची आहेत, 2 पाणी तशीच म्हणजे जे ज्यावेळी 0:60:20 सोडतात त्याच्यानंतरचं एक पुढचं पाणी तसंच द्यायचं, त्याच्यानंतर देखील तसंच द्यायचं, आणि त्याच्या पुढच्या पाण्याला तुम्ही मिलाज तोडायचं आहे जे की एक मायक्रोन्यूट्रियंट आहे। फक्त मला एक सांगायचं इथे की तुमच्या प्लॉटमध्ये थोडक्यात मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता कशी असू शकते, म्हणजे कशी आपण ओळखायची की मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता आलेली आहे, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची, की काहीतरी प्लॉटमध्ये वेगळं दिसत असेल की त्याने हे आपल्याला ओळखता येईल, तर त्याच्यावर देखील आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्याचा थंबनेल, तुम्ही त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते अगोदर पहा की नेमकं प्लॉटमध्ये मायक्रोन्यूट्रियंट डिफिशियन्सी आल्यानंतर कशी ओळखायची आपण ते, किंवा मॅग्नेशियम सल्फेटची। त्यानंतर तुम्ही KSB आणि PSB बॅक्टेरिया आहे ते 1 लिटर तुम्ही ड्रिपमधून सोडायचे आहे। आता हे सर्व सोडत असताना आपण पाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे त्याच्यावर देखील एक सेपरेटली आपण व्हिडिओ घेणारच आहोत। पण पाणी आपलं जे असते ते संध्याकाळी 7 नंतर किंवा 6 नंतर ते सकाळी 9 पर्यंतच्या रेंजमध्येच तुम्ही तुमच्या म्हणजे जे काही ठरलेलं असेल जमिनीच्या गुणवत्तेनुसार पाणी 2 तास असू द्या, 1 तास असू द्या, काही 3 तास, तर त्याच्यानुसार तुम्ही या टायमिंगमध्ये द्यायचं आहे। 10 नंतर ते दिवसभर पुन्हा संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही ड्रिपमधून पाणी द्यायचं नाही आहे। आता आपण हे खत देत असताना महत्त्वाची गोष्ट अशी की त्यावेळेस आपलं डाळिंब फळ विकास अवस्थेत असतं, त्यावेळेस 99.99% मॅग्नेशियम सल्फेटची डिफिशियन्सी आणि मायक्रोन्यूट्रियंट डिफिशियन्सी म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि मॅग्नेशियमची कमतरता प्लॉटमध्ये आलेली दिसते। ते बरेचशा शेतकऱ्यांना तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो की नेमकं काय आहे तिथे जम्बलिंग होऊ शकते, त्यामुळेच मी म्हटलो की ते पाठीमागचे 2 व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मायक्रोन्यूट्रियंट डिफिशियन्सी आल्यानंतर प्लॉटमध्ये काय होतं। तर असं म्हणजे कसं ओळखायचं ते आपण सांगितलं, वेगवेगळे व्हिडिओ आपण त्याच्यावर आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत, सेपरेट आहेत, आणि त्याची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। फर्टिलायझर मॅनेजमेंट जर व्यवस्थित आणि प्रॉपरली असेल तर
माझ्या अनुभवानुसार सांगतो की तेलकट तुमचा प्लॉटमध्ये आलेला कंट्रोल राहील. तर हे व्यवस्थित मॅनेजमेंट असेल तर, आणि अदरवाईज दुसरी गोष्ट की पाणी नियोजन देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते देखील व्यवस्थित असायला पाहिजे. त्याच्यावर देखील 2 दिवसात आपण व्हिडिओ घेऊन येऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व इतर दाणे उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो, ज्यांचे प्लॉट तेलकट 10-20% आहे त्यांनी हे मॅनेजमेंट करायचं आहे. खूपच जास्त तेलकट असेल तर त्यांनी थोडंसं खत व्यवस्थापन हे आहे ते थोडंसं स्टॉप करायचं आहे, पूर्ण स्टॉप नाही करायचं, थोडं बंद करायचं आहे. आणि जे मायक्रोन्यूट्रिएंटचे असू द्या किंवा बॅक्टेरियाचे असू द्या, ते स्लरी वगैरे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट आपलं जे भेटतं मिलाज असू द्या ते किंवा कॉम्प्युफर्ट वगैरे, ते तुम्ही अगोदर सुरुवातीला द्यायचं आहे. डायरेक्टली ऑन द स्पॉट तुम्ही 0-60-20 असू द्या ते द्यायचं नाही. थोडंसं 15 दिवसाच्या रेंजमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि बॅक्टेरिया देऊन त्याच्यानंतर पुन्हा हे नियोजन चालू ठेवायचं आहे पुढचं. आणि बॅक्टेरिया हे शेवटी थोडंसं थंड वातावरणात झाल्यानंतरच तुम्ही सोडायचे आहेत किंवा संध्याकाळच्या वेळेस सोडायचे आहेत. तर थांबूया इथे आपण. धन्यवाद.